बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मना नदीवरील पुलाचा वाली कोण असे आता येथील नागरिकांवर प्रश्न पडला आहे. शेगाव ते अकोट महामार्गावरील लोहारा येथील मना नदी पुलावरती काही महिन्यांपूर्वी या पुलावरून कोंबड्या घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी ही पुलाला पडलेल्या भंगारामध्ये अडकून पडली होती. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती, मात्र कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला होता. दुसरी घटना जालनावरून अकोटला साखरेने भरलेला ट्रक याच पुलावरती अडकला होता. या त्याच्यात क्रेनच्या मदतीने बाहेर काढले होते. त्यावेळेपासून मन नदीवरील जड वाहतूक बंद केली होती, परंतु आता या पुलावरून जड वाहतूक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परी सुद्धा बिंदास्त जात आहेत. तर याकडे कोणतेही अधिकार व राजकीय नेते याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. काल दुपारी 1 वाजतापासून पाऊस चालू असल्यामुळे मन नदीला पाणी आले आहे व पाणी वाढल्यास या पुलाला धोका निर्माण होऊन मोठा अपघात होऊ शकतो. हा पूल कधीही पडू शकतो. तरी या पुलाकडे राष्ट्रीय महामार्ग यांनी याकडे लक्ष देऊन या पुलावरती जड वाहतूक बंद करावी, नवीन पुलाचे बांधकाम लवकरात लवकर चालू करावे असे या परिसरातील नागरिकांचे व पुलाच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एसटी चालक व प्रवासी या पुलावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन पूल पार करावा लागतो. तर जर का या पुलावरील जड वाहतूक बंद न केल्यास हा पूल केव्हाही पडू शकतो व ज्या वेळेस मोठा अपघात होईल त्याच वेळेस प्रशासनाकडून काही उपाय केले जातील असे सुद्धा काही नागरिकांचे म्हणणे आहे. एमसीए न्यूज करिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर.